नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुमच्या खाण्यामध्ये हे काही अन्न पदार्थ आहेत का की जे कायम आपल्या खाण्यामध्ये येतात पण ते आपल्या शरीराला घातक आहेत किंवा टॉक्सिक आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर हे असे कुठले अन्न पदार्थ आहेत की ते आपण सर्रास वापरत आहोत पण आपल्याला माहितीच नाही आहे. सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे बटाटा. बटाटा तर केवढा कॉमनली पूर्ण जगामध्ये बटाट्याशिवाय पान हलणार नाही अशा रेसिपीज आहेत सगळ्या. असं कसं सांगता तुम्ही बटाट्यामध्ये काय टॉक्सिक आहे? तर बटाट्यामध्ये जेव्हा बटाट्याला मोड येतात तेव्हा, आणि दुसरं म्हणजे जेव्हा तो बटाटा हिरवट असतो तेव्हा, तर अशा दोन प्रकारचे बटाटे जर तुम्ही खाल्ले तर ते शरीरासाठी टॉक्सिक ठरतात. तर त्याच्याने बऱ्याच वेळा लगेच काही त्रास होतो असं नाही, पण जास्त प्रमाणात खाण्यात आले तर ॲबडोमिनल पेन किंवा वॉमिटिंग ह्या गोष्टी होऊ शकतात. कारण ह्याच्यामध्ये जेव्हा मोड येतात तेव्हा त्याच्यामध्ये आणि हिरवा जो पडलेला असतो बटाटा, एक साईड पडलेली असते हिरवी किंवा अर्धा हिरवा असतो किंवा अर्धा असा प्रकारचा बटाटा असतो, तर त्याच्यामध्ये ग्लायकोअल्कलाइड्स असतात, काही सोलॅनिन्स किंवा चोकोनिन्स नावाचे काही केमिकल्स असतात की जे आपल्या शरीरामध्ये जाऊन टॉक्सिसिटी उत्पन्न करू शकतात. त्याच्यामुळे बटाटा मोड येईपर्यंत ठेवायचा नाही, मोड येण्याच्या आतच तो कन्झ्युम केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की हिरवा बटाटा असेल तर तो सरळ फेकून दिला पाहिजे. त्याच्यातला हिरवा पार्ट काढून तुम्ही दुसरा उरलेला चांगला पार्ट आम्ही घेऊ असं म्हणाल तरी सुद्धा उपयोगी नाही, कारण ते टॉक्सिन त्याच्यामध्ये पण असतं त्या बाकीच्या सगळ्या पार्टमध्ये सुद्धा. आता मोड आलेले बटाटे बरेच जण खात असतील आणि तरी पण आम्हाला कुठे काय त्रास होतो, तर बऱ्याच वेळा ना जेव्हा आपण टॉक्सिन ही जी संकल्पना फूडमध्ये जेव्हा बोलतो तेव्हा बऱ्याच वेळा ते अक्यूट पॉइझनिंग किंवा अक्यूट टॉक्सिसिटी त्याची होईल असं नाही, म्हणजे लगेच तुम्हाला असं विष दिल्यासारखं काहीतरी परिणाम होतील, हात पाय निळे पडतील असं नाही आहे. पण ते ओव्हर द पिरियड जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे खात असाल, रोज रोज खात असाल किंवा कायम जर तुमच्या आहारामध्ये अशा प्रकारचं सेवन असेल तर मग हे खाद्यपदार्थ कुठेतरी जाऊन काहीतरी तुम्हाला त्रास देणार आहे. कुठला तरी आजार किंवा स्किन डिसीजेस असतील किंवा पोटाची दुखणे असतील काहीतरी तुमच्या मागे लागणार आहे, म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे. पुढचा पदार्थ जो सांगणार आहे मी तो म्हणजे मध आणि गरम पाणी. तर बऱ्याच वेळेस मध आणि गरम पाणी हे लिंबू टाकून म्हणा किंवा बिना लिंबाचं वजन कमी करण्यासाठी म्हणून घ्यावं असे उपाय बऱ्याच वेळा सांगण्यात येतात. तर मध आणि गरम पाणी जर घेतलं तर मधाचं अजीर्ण होऊ शकतं आणि मध गरम करणं हे आयुर्वेदानुसार हे विरुद्ध अन्न सांगितले, कारण की असे काही परम्युटेशन कॉम्बिनेशन सांगितलेत आयुर्वेदामध्ये की जे दोन गोष्टी एकत्र केल्या तर ते विरुद्ध होतं. तर अशा प्रकारे जर तुम्ही मध गरम केला तर तो मध हा विरुद्ध होतो. विरुद्ध होतो म्हणजे की तो शरीराला काहीतरी हानी पोहोचवतो, आतमध्ये जाऊन दोषांमध्ये बिघाड तयार करतो, दोषांमध्ये इम्बॅलन्स क्रिएट करतो असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की मधाचं अजीर्ण हे ग्रंथकारांनी विषवत सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मध आणि गरम पाणी जर तुम्ही घेत असाल तर सावधान, त्याच्याने टॉक्सिसिटी शरीरामध्ये तयार होऊ शकते. पुढचा तिसरा एक पदार्थ आहे तो म्हणजे की राजमा आणि सोयाबीन. आता पुन्हा तेच की राजमा आणि सोयाबीन तर किती कॉमनली बऱ्याच पंजाबी डिशमध्ये तर विशेषतः नॉर्थ इंडियनमध्ये तर खूप खातात आणि आपणही कधीमध्ये महाराष्ट्रीयन लोक खातो. तर त्याच्यामध्ये वाईट काय आहे? तर राजमा आणि सोयाबीन ह्या दोघांमध्ये पण जर ते अंडर कुक म्हणजे नीट जर शिजवलेले नसतील, कचरट खाण्यात आले, तर त्याच्यामध्ये लेक्टिन नावाचा एक पदार्थ असतो, त्याला हिमोग्लुटिन असं पण म्हणतात, तर तो टॉक्सिक ठरतो शरीरासाठी. म्हणून तो कधीच जेव्हा राजमा तुम्ही खातात ना तेव्हा तो एक तर व्यवस्थित भिजवला पाहिजे 5 ते 6 तास राजमा सोयाबीन हे याचे भाज्या करताना, आणि दुसरं ते पाणी फेकून दिलं पाहिजे आणि त्यानंतर तो व्यवस्थित पूर्णपणे त्याचा हाताने आपण त्याला मस्त दाबून त्याचा गाळ करू शकू एवढा तो शिजवला पाहिजे. एवढा शिजवलेला राजमा जर तुम्ही खाल्ला तरच तो म्हणजे तसाच राजमा किंवा सोयाबीन हे खाल्लं पाहिजे, नाहीतर त्याच्यातले हे जे पचण्यास जड असणारे किंवा आरोग्यास हानिकारक असणारे काही
एन्झाईम्स इनिबिटर्स असतात हे, तर हे शरीराला त्रास देऊ शकतात, टॉक्सिन्स टॉक्सिक ठरतात. मग ह्याच्या पुढे जाऊन आयुर्वेदाने सांगितलं आहे की फक्त राजमा आणि सोयाबीनच नाही तर सगळेच कडधान्य जी काही आहेत म्हणजे तूर मूग मसूर मटकी ही सगळ्याच्या ज्या अख्खी कडधान्य जी असतात म्हणजे हिरवे मूग अख्खे किंवा तूर अख्खी हे सगळेच आहे ना हे कच्चे खाणं किंवा मोड आणून खाणं सुद्धा एक प्रकारचा कचरटच प्रकार आहे, कच्चं खाण्याचाच प्रकार आहे. तर हे जास्त काळापर्यंत खाणं हे योग्य नाही, शरीरामध्ये हे विष्टंभी कार्य करतात. म्हणजे ज्याला विष्टंभी म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की गॅसेस तयार करणं किंवा कॉन्स्टिप्युएशन करणं म्हणजे बद्धकोष्ठता तयार करणं, पोट नीट साफ न होणं, अपचनाचे आजार सुरू होणं, ह्या गोष्टी हे कडधान्य करू शकतात. म्हणून कडधान्य आणि डाळी खाताना त्या व्यवस्थित शिजवूनच खाल्ल्या पाहिजे. म्हणजे पूर्वीचे लोक तर डाळ शिजव म्हणजे मोठी जी कडधान्य असतात जशी छोले मटार वाटाणे किंवा इवन चवळी वगैरे, पण ही पहिले भिजवून नंतर मग त्याचं पाणी फेकून द्यायला सांगायचे आणि मग ते शिजवायला सांगायचे. त्याचं कारणच ते आहे की हे जे काही एक्सेस अनवॉन्टेड ज्या गोष्टी असतात त्या या डाळींमध्ये त्या आपल्या शरीरात जाऊन त्रासदायक ठरू नये म्हणून. मग त्याला पुन्हा आता न्यूट्रिशनिस्ट लोक फाटा देतात नवीन की नाही मोड आलेलं खाल्लं पाहिजे. मोड आलेलं क्वचित कधीतरी खाल्लं तर ठीक आहे, पण रोज मोड आलेल्या गोष्टींची सलाड खातायत, रोज मोड आलेल्या गोष्टींचं काहीतरी बनवून खाता आहेत सकाळच्या वेळेस किंवा कच्चे तसंच त्याच्यात काहीतरी थोडस चाट मसाला किंवा टाकून सलाड स्वरूपामध्ये खाण्याची जी पद्धत सुरू झालेली आहे वेट लॉससाठी प्रोटीन गेन्ससाठी ही चुकीची आहे. आता अजून एक पुढचा पदार्थ तो म्हणजे की दुधी भोपळा. दुधी भोपळा तर काय वाईट आहे याच्यामध्ये, वेट लॉससाठी तर खूप चांगलं सांगितलं जातो, पण नुसता दुधी भोपळा नाही तर दुधी भोपळा जेव्हा ज्यूस या स्वरूपामध्ये घेण्यात येतो तर जो तो कडू असेल तर त्याची टॉक्सिसिटी होते. मध्यंतरी एक बातमी आली ती काही वर्षांपूर्वी की आपल्या मराठी इंडस्ट्रीतली एक फेमस कलाकार किंवा अभिनेते त्यांना अशा प्रकारे दुधी भोपळा कडू दुधी भोपळा घेतल्यानंतर त्याचा ज्यूस प्यायल्यानंतर त्यांना टॉक्सिसिटी इतकी झाली की ऍडमिट करावं लागलं होतं. त्याचं कारण आहे की त्या कडू जर तो खाण्यात आला म्हणजे तो कडू ज्यूस जर तो घेण्यात आला तर अशा प्रकारे टॉक्सिसिटी होते. जेव्हा पण आता हे जे ज्युसेस वगैरे सकाळच्या वेळेस उपाशीपोटी घेण्याची जी प्रथा आलेली आहे ना तर त्याच्यावर मला एक सांगावं असं वाटतं की ही एक तर पहिली गोष्ट आयुर्वेदानुसार ज्यूस हे सकाळच्या वेळेस घ्यावे की नाही ह्याच्यावर एक मोठा एक वेगळा व्हिडिओ तयार होईल, मोठं लेक्चर तयार होईल. पण एक शॉर्टमध्ये सांगते की ते कफकारक असतात जेव्हा सकाळच्या वेळेस तुम्ही कुठल्याही गोष्टीचा ज्यूस घेतात तेव्हा, त्यामुळे एक तर ते टाळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जी गोष्ट आपण ज्यूस करून नाही खात तिला बळजबरी तिचा ज्यूस काढायचा. आता भोपळ्याची भाजी आपण इझिली करून खाऊ शकतो ना, मग तिचा ज्यूस करून खाण्यात काय अर्थ आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे हे काकडी वर्गातील जे काही पदार्थ असतात ना म्हणजे भोपळा आहे किंवा म्हणजे दुधी भोपळा आहे किंवा काकडी आहे, काकड्यांचे प्रकार आहेत वेगवेगळे, ह्यांचा जेव्हा तुम्ही ज्यूस करता तेव्हा त्याच्यामध्ये कुकुरबिटिन नावाचं एक केमिकल किंवा रसायन असतं, तर ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये त्या ज्यूसमध्ये येतं. म्हणजे अतिरिक्त प्रमाणात ते कॉन्सन्ट्रेट होतं आणि ते शरीरासाठी चांगलं नसतं. म्हणून ह्या गोष्टी एक तर त्याचे कापा करून खाव्यात आणि शिजवून खाव्यात. तर ज्यूस घ्यावा काय ह्यालाच पहिल्यांदा क्वेश्चन आहे, आणि घ्यायचाच असेल तर कमी प्रमाणामध्ये त्या भोपळ्याची पहिले चव घेऊन किंवा काकडीची चव घेऊन मग त्याचा ज्यूस करावा. कारण कडू प्रमाणामध्ये हे कुकुरबिटिन, कडू गोष्टींमध्ये हे कुकुरबिटिन जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्या ज्यूसमध्ये उतरतं आणि मग ते विषवत परिणाम शरीरावर दाखवतं, आणि इतकं विषवत की ऍडमिट करण्याची वेळ येऊ शकते इतकं सुद्धा ते विषवत ठरतं. पुढचा एक पदार्थ आहे तो म्हणजे सफरचंद. सफरचंदामध्ये काय वाईट आहे मॅडम, इथं ऍपल अ डे किप्स अ डॉक्टर अवे, तर तसं विचार केला ना तर ही म्हण आहे परदेशातली, त्याच्यामुळे ते त्यांच्या साठी ते ठीक आहे, पण आपल्यासाठी पहिले तर विचार केला पाहिजे की ऍपल हे तर आपलं फळ नाही. पण ठीक आहे, आता आपण ऍपल खातो म्हणजे सफरचंद खातो सगळेजण, पण त्या सफरचंदातलं बी म्हणजे जनरली बी कोणी खात नाही, पण आता माहिती तुम्हाला एक सांगून ठेवते की बी आहे ना हे चुकून सुद्धा खायचं नसतं, कारण त्याच्यामध्ये सायनाईड नावाचं एक केमिकल आढळतं. सायनाईड हे एवढं मोठं पॉइजन आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल की इतकं जगातलं सगळ्यात जहाल विष सायनाईड आहे, पण म्हणजे एवढ्या जहाल प्रमाणात ते त्या बीमध्ये असेल असं नाही, पण ते त्याचे काही अंश त्याच्यामध्ये आढळतात त्या बीमध्ये. त्यामुळे सफरचंदाची बी ही खरंच पॉइजनस असते बरं का. आणि दुसरं म्हणजे की सफरचंद आजकाल जे येतात ना त्याच्यावर त्याच्या सालींवर कोटिंग केलेलं असतं, कारण ती चांगली राहावी म्हणून. कारण एकतर ती आपल्या देशामध्ये
झाली तर काश्मीरमध्ये जास्त करून होतात, तिथून इथपर्यंत येईपर्यंत ती चांगली टिकावी, किंवा मग दुसऱ्या देशांमधून आपल्याकडे जर इम्पोर्ट केलेली असतील तर त्याच्यावर एक प्रकारे मेणाच्या पदार्थाचं असं कोटिंग केलं जातं आणि ते घातक असतं, त्याच्यामुळे ती साल पील ऑफ कर, म्हणजे ते पिलरनी ती साल काढून घ्यावी आणि मग ते सफरचंद खावं. जर ते सीझनल नसेल तर, कारण सफरचंद 12 महिने मिळतात, पण खरं पाहिलं तर सफरचंदाचा सीझन कुठला आहे तर फक्त हिवाळ्यातला, पण हिवाळा सोडून आजकाल 12 महिने सगळी फळं मिळतात. त्यामुळे हा पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सीझनल फळं त्या त्या ऋतूमध्ये खाण्यासाठी निसर्गाने बनवलेली असतात, कारण ती आपल्या शरीरासाठी चांगली असतात. पण जर आपण सीझन सोडून इतर वेळेस सफरचंद खाणार असू, किंवा इन जनरलच आजकाल काही गॅरंटी नाही आहे, त्याच्यामुळे सफरचंद खाताना त्याचं साल काढून मग ते खाल्लं पाहिजे. विशेषतः लहान मुलांना जर सफरचंद, पेअर अशा प्रकारची जड फळं देणार असाल तर आयुर्वेदानुसार ही फळं अतिशय जड आहेत, कफकारक आहेत. सगळीच फळं कफकारक आहेत, पण पेअर सफरचंद अशी थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये उगवणारी, आपल्याकडे जास्त करून बर्फ काही भारतात खूप कॉमन नाही आहे, नॉर्थ हिमालय वगैरे नॉर्थ इंडिया सोडला तर, तर त्याच भागामध्ये फक्त ती नॅचरली आढळतात. आणि जर आपण ती खाणार असू तर पहिली गोष्ट, ती खाताना लहान मुलांना देताना ती शिजवून द्यावी असं सांगितलंय, कारण शिजवल्यानंतर त्याचं कफ करण्याचं, म्हणजे शरीरामध्ये लहान मुलांना कफाचे आजार जास्त होतात तर त्यांच्यामध्ये कफ तयार होण्याचं प्रमाण कमी होतं. विशेषतः ज्या मुलांना कायम सर्दी खोकले असतात, कफाचे आजार असतात, छातीमध्ये कफ भरलेला असतो, सर्दी नाकामध्ये सर्दी कायम असते, अशा मुलांना सफरचंद पेअर देऊ नये, द्यायचं असेल तर शिजवून द्यावं आणि त्यातही सकाळच्या वेळेत द्यावं. आणि पुन्हा मी सांगितलं तसं की आजकाल ते वॅक्सचं कोटिंग करतायत, त्याच्यामुळे त्याचं ते साल सुद्धा काढून द्यावं, जर तुम्हाला गॅरंटी नसेल की ते खरंच चांगलं आहे की नाही. आणि पुढचा एक पदार्थ आहे तो म्हणजे की बदाम. आता बदामामध्ये काय वाईट आहे, तर बदामामध्ये एक जंगली बदाम नावाची एक जात आहे, ते कडवट असतात, ते कडू बदाम असतात, किंवा आपले साधे बदाम सुद्धा जर जास्त काळ ठेवलेले असतील आणि ते जर रॅन्सिड म्हणजे खवट झाले, खवटपणा त्याच्यामध्ये जर आला तर म्हणजे ते कडू होतात, तर ह्याच्यामध्ये सुद्धा हायड्रोसायनाइड नावाचं, हायड्रोजन सायनाइड नावाचं केमिकल तयार होतं, म्हणजे ते सुद्धा तेवढंच घातक आहे. असे जर 7-8 बदाम एकदम तुम्ही जर खाल्ले तर तुमच्यावर लिथल इफेक्ट त्याचा होऊ शकतो, म्हणजे ज्याला आपण म्हणू की जीवघेणा होऊ शकतो, इतके ते लिथल असू शकतात. म्हणजे 1-2 बदाम कडवट खाल्ले लगेच त्रास झाला असं होणार नाही, पण कडवट बदामच खाऊ नये. आणि जर तुम्ही ते प्युरी वगैरे करून घेत असाल तर त्यावेळेस कळतच नाही तो बदाम पेस्ट करताना, तुम्ही प्रत्येक बदाम तर चाखून मग मिक्सरमध्ये टाकत नाही ना. तशा प्रकारे ड्रायफ्रूट प्युरी पण करून घेण्याची पद्धत आहे प्रोटीनच्या नावाखाली. तर ते सगळं करताना बदाम हे कडवट नाही आहेत ना, ह्याची पहिलेच हे करावी, फ्रेश बदाम वापरावेत आणि शक्यतो चावून खावे, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की ते बदाम कडू आहेत की चांगले आहेत. कडवट असतील तर ते लगेच फेकून देता येतील. आणि 8-8 बदाम एका वेळेस खाणं हे खरं तर योग्य नाही आहे. खूप जे वर्कआउट करतात, जे 2-2, 3-3 तास जे स्पोर्ट्स पर्सन असतात त्यांच्यासाठीच ते रेकमेंड आहेत. बाकी लोकांनी किंवा मुलांना पण तुमची त्यांची स्मरणशक्ती वाढवून बळजबरी 8-8, 9-9 बदाम दिले तर त्यांना अजीर्ण होऊ शकतं. त्यामुळे अशा ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. ह्यासाठी हा व्हिडिओ बनवला, काय काय गोष्टी असतात ज्या आपल्या कदाचित माहिती नसतात, याची माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवला. अशाच प्रकारे वेगवेगळी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.